या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल व रिटेल विक्रेते शिवचिदंबर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स. संपर्क क्रमांक 98 90 51 32 36. बेल्हे सरपंच पदाची निवडणूक 3 मे रोजी होत असून राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे 8 सदस्य अज्ञात स्थळी गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असताना जिल्ह्याबाहेर गेले कसे, परत आल्यावर त्यांची कोविड तपासणी करणार का, त्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणामध्ये ठेवणार का, या सदस्यांना निवडणूक प्रक्रियेपासून रोखणार का, याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, तसेच त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी प्रशासन नियमांचे पालन करणार का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले असून जनतेला एक न्याय व ग्रामपंचायत सदस्यांना एक न्याय असे प्रशासनाने करू नये, अशी प्रतिक्रिया विजय घोडके यांनी व्यक्त केली. तसेच नवीन सरपंच दिवंगत राजाभाऊ गुंजाळी यांच्याच विचारांचा व्हावा असे भावनिक आवाहन विजय घोडके यांनी सदस्यांना केले. आता मुख्यमंत्री पंतप्रधानांनी सगळ्यांनी सांगितले का घरी राहा, सुरक्षित राहा, आपण का जायचं बाहेर. शासन जर सारखं सांगतं टीव्हीच्या माध्यमातून सगळ्याच्या माध्यमातून घरी राहा, सुरक्षित राहा, अशी कोणती आपत आली तर आपण घर सोडून जायचं, गरज नाही काही जायची. त्याच्यामुळे घरी राहिले सांगितले, सुरक्षित राहा, आपले कुटुंब सांभाळा, कुणी बाहेर गावं जायची काही गरज नाही. राष्ट्रवादीचे 8 सदस्य बाहेर गावी अज्ञातस्थळी गेलेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी जायला नव्हतं पाहिजे, इलेक्शन येतील जातील, आपल्या आयुष्यात भरपूर इलेक्शन येतील, पण न जाणं जर कोरोना कुठं लागण होऊन आलं, आपण काही बाधित झालो, आपल्यापासून अनेक संसर्ग होऊ शकतो, आपल्या घरच्यांना होऊ शकतो, आणखीन काही होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांनी घरी राहायला पाहिजे होतं. एकवान सरपंच होणे न होणे काय आहे वेगळे, पण कोरोना होणे लई वेगळे. आता ते आल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असेल? आता ते कायदेशीर प्रोसिजर, ते काय कोणी आलं तर त्याला क्वारंटाईन करीत, मुंबईहून माणूस आला का त्याला आमच्या शाळेत ठेवीत होते तिकडे जापाक, त्याला काही घरा काही येऊन नव्हते, ते त्याला 14 दिवस ठेवायचे, शास्त्राचीच माणसं असायची, त्याच्या क्वारंटाईनचा शिक्का मारायचे. आता हे शासनाने ठरवायला पाहिजे ना काय करायचं, हे शासन करू शकतं. म्हणजे आलेल्या सदस्यांना शासनाने त्याची अँटीजेन टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन करणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, ते जर बाधिक असेल काय असेल त्यांना शासनाला जर संशय आला त्यांना क्वारंटाईन करणे, अत्यंत काही झालं असेल तर उपचार करून मग त्यांच्या घरी सुरक्षित पोस्ट करणे. म्हणजे ते 8 जण जे गेलेत बाहेर गावी त्यांना अशी भीती वाटते का आपल्यातला कोण फुटेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्यांच्यातला कोण फुटणार असेल, त्याला फोडायचा कोण प्रयत्न करतो? मग त्यांच्याकडे 8 सदस्य असताना ते का गेले गावातून बाहेर असं मला विचारायचं. त्यांना काही भीती वाटते का, त्यांच्यातले उमेदवार फुटण्याची भीती वाटते का त्यांना? ते म्हणतो ते बघ चमत्कार होईन, चमत्कार होईन असं तुमच्या माध्यमांपाशी म्हणायचे, ते चमत्कार मग ते चमत्कार करायला गेले का काय, ते काय माहिती मला. आज 24 तास साठी प्रतिनिधी सुधाकर सहित बेल्हे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.